त्रयोदशोऽध्याय श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्तेय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकूलदेवताय नमः श्री श्रीअक्कलकोटनिवासि पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामिराजाय नमः जयासि परमार्थकरावा ऐसि इच्छा उपजे समजावे भाग्य उदया आले परमार्थाशी शांत एकाग्र सावध असावे आल्या कितीही अडचणी तरी नेट धरुणी साधनेचा या अडचणी म्हणजेची मनोनिश्चयाची कसोटी निश्चयाचे विटेवरी उभे साक्षात श्री दत्तगुरु जे करण्या भूलोकीचा उद्धार मानव रूपे प्रगटते समर्थ चैतन्य निर्झरे त्यासी आदरू प्रेमे या श्री समर्थ नामाचे ठाई आधार जीवनी गवसे ये करू कथा बोधासी मैंदर्गी ग्रामी एक विप्रासी पाच आपत्ते सर्वची वेडी पूर्व भोगे काही दिसा माझी एक पुत्र राहोनी झाले सर्वची मृत नामे पुत्र राहिला एकला वेडा वेडा फिरे दारोदारी त्याचा आला सुदीन अक्कलकोटी गेला ग्राम जना समवेध श्री गुरुकृपेसी झाला पात्र पूर्व श्रीकृपे मुका असोनी पावला वाचेसी यासी अवगत होती दोन भाषा पावला वाचे सिद्धीसी गुरुकृपे श्री स्वामी समर्थ करीती प्रतिपालन दिनांचा श्री गुरुमाऊली करीतसे दासाची या कारणे गुरुचरणी ज्याचा भाव त्यासी ठाव गुरुचरणी जो संसारी करुणी सारी गुरुनाम उच्चारी त्याची वैखरी जनू वाक गंगा दत्त गुरु श्री स्वामी माऊलीचे ठाई गुरुमाऊलेचे वचनी ठेविता भरवसा गुरु आज्ञा म्हणून अनुसरे तो असो पंगु चरण चाली चाले श्री स्वामी कृपे ऐक कथा ये विषयी ठेवणी चित्तासी श्री स्वामी महाराज फिरुनी बहुतीर्थासी हनुमानधारी तीर्थासी पातले पाहुनी दिव्य तेजोमय मूर्तीसी एक पंगू म्हणे हे अवतारिक पुरुष निश्चिती ऐसी मूर्ती ना पाहेली आजवरी कोठेही तो होई उतावळ दर्शना परी जाऊ शकेना दर्शना त्याने कळवळुंनी मारिल्या हाका दत्तगुरुसी म्हणे स्वामी मज दर्शनाची प्रबळ कामना परी न करू शके गमना पंगू म्हणोनी तरी कृपाघना गिरणारी धावत येऊनी द्यावे मज दर्शना ऐसे वधोनी लोळे भूमिवरी पै श्री कृपाळू वधती त्यासी अरे पांगळ्या झाकी डोळे मागे न पाहता चालत येई इकडे त्याने मानिले गुरुवचन डोळे झाकुनी केले गमना समीप पातला गुरुचरणी पंगुत्व जाऊणी चालू लागला ऐसी विश्वास त्यांचे वचनी ठेऊणी माथा गुरुचरणी श्री गुरुमाऊली जगाची साऊली म्हणे दासा आम्हा ना जातीभेद धर्मभेद वा लिंगभेद आम्हा येई जो शरण नित्यस्मरण आमचे त्यांचे पुरवितो लळे देऊनि वळसे बोधाचे मग तो असो दंभ दुराचारी आनंदी मार्गावरी लावितो जनहिताचे कारणी ऐक कथा का ये विषयी एक राधा नामे कसभीन झाली मोहित आमुचे रूपावरी म्हणे स्वामींसी वश करीन यवनाचे जोरावरी जानून तिचा भाव केली ऐसी माव गळून केले स्तन दोन झाली घाबरी राधा म्हणे हातूनी पाप घडले मी शरण आले पश्चातापे ठाव द्यावा चरणासी ती केली क्षमा तैपासून लागली भक्तिपंथा आली लौकिका संत म्हणून माऊली तुमच्या कृपे लिहिते तेच अक्षर हृदयी वसे ब्रह्म होऊनि माऊली तू असता जवळी नको शोधा या ब्रह्मासी साक्षात ब्रह्म जवळी असे तू पूर्वी भक्तांचे मनोरथासी होऊनि दयाघन विष्णुबुवा टोळ हे विष्णु सहस्त्रनाम उच्चारुनी आपले चरण कमलपूजिती आनंदे अर्पिती तुलसी पत्रासी नेमतयांचा प्रतिदिनी होता पूर्ण आपनासी करिती धूप आरती विनंती करिती नित्यपूजेसी आपुले चरण कमल पडो दृष्टीसी आपण कृपावंत उमटली चरणकमले गंधाची आपण उभे होतो ते पाटी ती चरणकमले दृष्टीसी पडती भक्तांच्या आपण दिनांचे नाथ पुरविता काज भक्तांचे चरण कमलांची घडो लाभो परमार्थीचा मेवा जो साधावया अवघडना सुटे माया मोहाचा पसारा मन मोहवी माये ते एकवेळा मोहासी आवरू परी मन कोमल न सुटे मायाबंधातुनी तरी स्वामी कृपा व्हावी अवघी वृत्ती सुटावी नित्य सेवा घडावी श्री समर्थ माऊली चरणांची सेवा घडावी हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा बहुत सुकृताची घडी गुणलीही आवडे आपुले कृपे त्रयोदशोध्याय गोड हा श्रीस्वामी चरणापणस्त चतुर्दशोध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वत्ते नगुरुभ्यो नम श्री, श्री, श्री अक्कलकोटनिवासी पूर्ण राजाय नमः श्री स्वामी समर्थ गुरु विनु शेला ऐसा जैसा संत कबीराने राम नाम शेला विनिला भक्ति भावी ऐसी गुरुनामे नामे मुक्ती साधावी जयाच्या मनी जैसा भाव तैसेची दिसे स्वामी माऊली शैवासी दिसती शंकर वैष्णवासी श्री विष्णू असे हे त्रयमूर्ती दत्त चराचरी वस्ती घ्यावी याची प्रचिती सदर कथा ऐकोनी एक गोसावी दत्तात्रयाचे दर्शन व्हावे म्हणून करी बरीच अनुष्ठाने एके समयी तो श्री स्वामी समर्थ सन्नीध पातला पाहुनी श्रींचे तेजस्तब्द उभा राहिला त्याचे फळ त्याला दिले दत्तरूप दाऊनी गोसावी झाला मुदित पाहु निरूप म्हणे आम्ही अज्ञानी परी गुरु दत्तात्रेयाचे दर्शन झाले सार्थक जन्माचे हे दत्त स्वरूपाय श्री स्वामी समर्थ महाराज की जय वेचा भक्तीसाठी ऐसी करावी भक्ती विकारांची ज्याचा सुटला विकार तेथे साकार प्रभू असे त्या प्रभूचे ठाई दुःखासी निरोप देई प्रभूनामात रंगून जाई आता ऐकबा महती खडवली ग्रामे मठाची खडवली मुक्कामी श्री स्वामी समर्थ गुरु उभे भक्तासाठी जवळी वाहे गंगा शंकर बाबा राहते ठिकाण ते ऐसे हा चैतन्य झरा वाहे झुळझुळ भरावी ओंजळ गुरुप्रसादाची बसावे क्षणभर देऊनी नामावर भर डोळे नामा मिटता उघडता अवघे कैवल्यची दिसे घ्यावा अनुभव भक्तांनी मागावे पसायदान जनहिता कारणे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ करदली तपा करनी लागली समाधी श्री दत्तगुरु महाराजांची श्री नृसिंह सरस्वती म्हणती प्रगट व्हावे श्री स्वामी समर्थ रूपे अक्कलकोटी निवास करुनी जन उद्धारावे ऐसे हे स्वामी दत्त प्रगट झाले सोडोनी समाधी स्वामी दत्त करीती लिला चुकविती संकटाचा फेरा निजभक्तांचा

म्हणे शरण जावे गानगा भुवना दर्शन घ्यावे श्रीपादुकांचे आणि पुढे राहावे काशी मुक्कामी ते आले गानगा भुवनी सवे घेऊन कस्तुरी वाहण्या पादुकांवरी दर्शन घेतले चरण पादुकांचे परी विसर पडला कस्तुरी पा वाहण्याचा घालून ब्राह्मण भोजन रात्री केले कीर्तन आज्ञा मागितली काशीस जाण्या कारणे श्री दत्तप्रभूचे ठाई रात्री निद्रिस्त झाले स्वप्नी श्रींनी सांगितले जावे अक्कलकोटी तेने व्हाल रोगमुक्त बुवासी आनंद झाला बुवा आले अक्कलकोटी घेतले श्री स्वामींचे दर्शन श्री स्वामी समर्थ वदती हमारी कस्तुरी लावो ऐकून बुवासी हर्ष झाला करती जय जयकार पुढे राहिले सेवेसी अक्कलकोटी एके दिनी श्री समर्थांनी धुनीतील लाकूड फेकले बुवापरी तेच क्षणी जय जयकार केला सेवकांनी म्हणती कृपा केली भगवंते रोज उगाडून भस्म मिळवणी लेपन बुवाने तैसेच केले बुवांचे कुष्ठ गेले झाले रोगमुक्त त्यांचे कुटुंबानी श्री स्वामींची सेवा केली मागितले पुत्ररत्नासी श्री समर्थांनी आपली टोपी चौराधाबाईची ओटी घातली बाईने प्रसाद मिळताची केले साष्टांग नमस्कारासी वर्षाचे आतचे पुत्ररत्न झाले श्री स्वामी कृपे त्याचे नाव गुरुनाथ ठेवले गुरुनाथाचे मौजबंदन केले अक्कलकोटी ठाकूरदास बुवा करीत असता कीर्तन श्री स्वामी समर्थ समर्थांनी भरझरी टोपी घातली गुरुनाथेचे श्री पुढे बुवांनी श्रींचे पादुका स्थापुनी मठ स्थापिला ठाकूरद्वारा मुंबई मुक्कामी ऐसे हे साक्षात श्री स्वामी समर्थ दत्त यांचे चरणी लीन होते दास म्हणून या अध्यायाच्या पठनी जन होतील चिंतामुक्त जीवनी गुरुकृपा लाभोनी म्हणावे प्रसन्न मनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओले माती हजार व्याधी व्याधी निर्मूलनासी उभे दत्तराज श्री स्वामी समर्थ ठेवावी निष्ठा करावी सबुरी श्री स्वामी समर्थ उभे पाठीसी ये विषयी कथा ऐका एक कुष्ठी मनुष्य व्याधीग्रस्त झाला त्रस्त राहीला सेवा करण्या गानगापुरी त्यासी स्वप्नी दृष्टांत झाला जावे अक्कलकोटी सेवेसी निष्ठा ठेवली श्री स्वामी समर्थांवरी करुणी बहुसेवा एके दिनी बदला श्री दयाघना द्या करुणा मृत्यू देऊनी सोडवा व्याधी तुनी। श्री समर्थ कळवरुन वदले लावा विविष्ठा स्वंगासी व्याधीमुक्त होशील तेने गुरूंची विष्ठा लाविला अंगा आणि केले स्नान ऐसी होता चार दिन कुष्ठी पावला दिव्य शरीर झाला स्वामी भक्त ऐसी ही माऊली पाजी प्रेम पान्ना भक्तासी बोधामृत पिऊनी व्हावे तृप्त स्वामी मने दुःखितांचे माना आप्त करा दान धर्म व्यवहारी सचोटी पाठीसी उभा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ गुरुचरणी भक्तीची पुरणपोळी श्रद्धेचा खवा मिसळून धीराचा रवा शुद्ध भावाचे तूप लाडू वळीला नामाचा लाडू ऐसा गोल जैसे जपमाळेचे मणी त्यात कंट हा मेरुमणी होई जपा जप श्वासोश्वासी घ्यावी हो सेवा श्री स्वामी समर्थ देवा लेख आपुली समजोनी पौष वद्य प्रदोषी त्रिदल पूर्ण वाहिले श्री स्वामी चरणी आता ग्रंथाची अवतरणिका जनु ही गंगा। श्री स्वामी मनकर्णियगंगा श्रीस्वामीसमर्थकृपे करा हो मनकर्णिकेचे स्नान इति चतुर्दशोध्याय चुर्दशोध्याय गोडहामिचरणापणस्त पंचदशोध्याय श्रीगणेशाय नम श्री स्वामी श्री नमः नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर, यतिवर्य, स्वामी राज आज केली प्रेरणा श्री गुरुनी अध्याय निवेदनासी दासा ऐक या संधीचे महत्वासी मानवी देहासी बाल तरुण वृद्ध या तीन अवस्था माझी संधी मिळे देहासी मानव जन्म भोगता तू संधीचा उपभोगता बरे वा वाईट करणे हे सूत्र बुद्धीचे होते ज्याप्रमाणे जाला ना पोहण्याची कला तरी तो टाकी विचाराविन उडी प्रवाह माझी तरी तो बुडत असता पाणी देई संधी हाता तीन वेळा वर येण्याची या संधीचा न होता उपयोग तो जाई खोल अचेत देह फुगोनी वर येई जो की किडा कृमियानी कुरतडीला असे याचे कारण एकच अविचारे कृती प्रयोजन नाशासी कारण तरी दासा मानव जन्म ही एक संधी मोठी त्यामाजी आले दुःख भोगपरी आठव असावा ईश शक्तीचा ज्या शक्तीने तुझला मानव जन्म लाभला तिजला शरण जाई कार्य ऐसे करी ज्याने दुःख भोग विसरी त्यासी सहाय्य शिवशक्ती करी जे गुरुकृपे कृपावंत मागे उभा भगवंत पुढे उभा भगवंत अंतर्भाह्य भगवंत जीवासी मुक्ती अंतर्भाह्य पंचतत्व एकवटोनी जे येई आकारासी त्यासी जीव ही संज्ञा असे ज्यासी धारण करी प्रकृती म्हणून जीवाची उत्पत्ती निवृत्ती कैवल्या माझी उत्पत्ती धारणे विना न होई मनाचे ठाई विचारधारणा मग प्रगटने कार्याचे सुविचारे कार्य शुद्ध भाव शुभ कार्य घडवीत असे तेने जीवन मंगलमय होत असे घडे योगीयाची भेटी जीवनी सुकृती घडे निर्गुण होई सगुण धारण करी रूप मानवाचे या धारणेसी असाधारण महती योगिकरिती योग धारणेसी निर्विकल्प समाधी माझी धारणे क्रियेचे प्रकटने क्रियेद्वारे मानव कर्म करी कर्माचे सूत्र निर्गुण ब्रह्माचे हाती तरी मानव मने हे मी केले हे मी करतो हे सर्व माझे केवढा अहम मानवा ठाई करतेपणाचा धनी तो श्रीहरी घेई ध्यानी मानवा यातच जीवाची महती मानव सापडे संकटी साकडे घाली प्रभूवरी तारी तारी मनी तसे आपण तरतो तो तारणारा पाण्यामाजी ओडका पाणी नेई तिकडे जाई तैसेची प्रभू इच्छे माझी मिळवूनी समजूनी वागावे करता करविता स्वामी समर्थ इच्छेत आपुली इच्छा, इच्छा रूपे एक होता ना क्लेश ना चिंता निर्विकार प्रभूची सत्ता हे धारणा मम चित्ता सृष्टी माझी चालती घडामोडी तोची खेळ प्रभूचा स्वामी इच्छे पशुपक्षी वागती या विषयीची कथा एक बारे दासा एके दिवशी स्वामी उद्यानातील चिमणीस वदले आम्ही परतोनी येई तोवरी इथेच बैसावे न जावे उडून कोठेही तो चिमना जीव स्वामी परतोनी येई तोपर्यंत तिथेच बसला श्री समर्थ म्हणती आम्ही स्वइ्छेने प्रगटतो पृथ्वी माझी बंधन सृष्टीनियमाची सृष्टी माझी वावरतो अदृश्य रूपे भक्तांचे कोड पुरवितो त्याची दृष्टांत ऐसी म्हणती नित्य करा नामस्मरण तेथे भगवंत वास करी निज देही कल्पवृक्षतळी मागता गारगोटी हाती न येई काहीही म्हणून गुरुची होता भेटी करावे गुरुबोधाची गोष्टी तेने बोधे मन होई शांत सुटे उपाधी मनाची ये विषयी श्रवण कथा गुरु म्हणाची शेषाद्री होता श्री स्वामी समर्थांचा नित्यमठी येऊनी करी सेवा परी त्यासी कधीही न मिळे प्रसाद पेडे बर्फीचा ते मनी म्हणे मज पेडे बर्फी प्रसाद का न मिळे ऐसे येता चित्ता दुसरे दिनी तो दर्शना जाता स्वामींनी तोंडावरूनी पांघरुण घ्यावे न द्यावे दर्शन ऐसे होता काही दिन विप्रकरी विचार आपुला अपराध काय का न व्हावे श्री दर्शन करता विचारासी त्याचे त्यासी अपराध कडू आले गुरुकृपे मिळता मोक्ष का पेडे बर्फी माझी लक्ष वासने माझी गुरुकृपा प्रसाद न भेटे जो करी निष्काम आराधना त्यासीच गुरुकृपे मोक्ष तरी आज पासुनी ना करी पेडे बर्फीची इच्छा जरी झाली वासना घाली न गोशेना मुखा माझी म्हणून त्याने गोशेन मुखी घातले लगेच गेला गुरुदर्शना पाहुनी विप्रासी गुरु हासोनी वदती झाली ना पुरी वासना आता काढावी चिमुट तपकिरीची ची, ची चित्ती शांत जाहला मानवाने सोडाव्या सर्व वासना करावी आराधना गुरुंची गुरुच पूर्वीतील कोड ಸುಮಾರ್ಗ ದಾಖವತಿಲ ಸುಮಾರ್ಗಜೀವನೀ ಪಂಚದಶೋಧ್ಯಾೂಢಸ್ವೀಚರಾರ್ಪಣಮಸ್ತು